कोमल तुमच्या सगळ्यांचं गप्पांच्या गावामध्ये स्वागत करते आज गप्पांच्या गावामध्ये आपल्या सोबत आहे अमन वास्कर त्याला तुम्ही सगळ्यांनी वरती पाहिलेलंच आहे युट्यूब स्टार ज्याने अवघ्या एकोणीसाव्या वर्षामध्ये युट्यूब स्टार बनलेला आहे अडतीस हजार त्याचे सबस्क्रायबर्स केवळ दीड वर्षामध्ये झालेले आहेत त्याच्या कॉमेडीने तो आपल्या सगळ्यांनाच हसवून टाकतो आज तो अमन वासकर आज आपल्यासोबत आहे अमन तुझं आमच्या गप्पांच्या गावा एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार तू काय सांगशील आता आपण मुलाखतीला सुरुवात करतोय तर सगळ्यात तू तुझ्याबद्दल सांग तुझा परिचय आमच्या प्रेक्षकांना करून दे नमस्कार मी अमन वास्कर अमन माझं गाव कुंडेवाल पनवेलमध्ये आणि माझी एज आहे एकोणीस आणि कॉमेडी चॅनल स्टार्ट केला दीड वर्ष झालं आता जवळजवळ दीड वर्ष झालं आणि अडतीस एकोणचाळीस हजार झालेत आज कम्प्लीट सबस्क्रायबर्स तर तुम्हाला पहिले तर सर्वात पहिले सगळ्यांना थँक्यू बोलतोय मनापासून धन्यवाद बोलतोय का एवढा सपोर्ट केला या कमी वयामध्ये एकोणचाळीस हजारचा परिवारात झाला तर एक चांगली गोष्ट वाटत आहे आणि जास्त युट्यूबवर लक्ष द्यायला लागतं पण जास्त वेळ मिळत नाही कारण की जॉब पण चालू असतो मी दीपक आहे फर्टिलायझर मध्ये हा जॉब करतो त्याच्यामध्ये सॅटर्डे संडेला मला सुट्टी असते त्या मध्ये मी शूट कम्प्लीट करतो आणि एडिटिंग करून मंथली क... काय पण करून दोन व्हिडिओ मी युट्यूबला सोडतो आणि पब्लिकचा खूप सपोर्ट आहे गावातल्यांचा पण खूप सपोर्ट आहे ग्रामस्थांचा त्याच्यामुळे व्हिडिओ ना प्रतिसाद मिळतो आणि इच्छा होते की अजून अजून व्हिडिओ बनवायचा नक्कीच केवळ अवघ्या एकोणीसाव्या वयामध्ये तू युट्यूब कडे वळलास आणि आता तुझे एकोणचाळीस हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन तुझं एकोणचाळीस हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत ते एकोणचाळीस च्या अनेक शंभर हजार असे हंड्रेड के वगैरे जाऊ देत या चा शुभेच्छा आहेत तुला तू या युट्यूब कडे कसा वळलास जेव्हा युट्यूब कडे वळलो म्हणजे जास्त मला काय मी शुद्ध वगैरे भाषा काही बोलत नाही आता आग्रिकोली लँग्वेज ती आम्हाला जिवंत हो mm -hmm. राहायची आणि तेच भाषेचे मुलं मी आज कुठेतरी माझी ओळख निर्माण झाली तर युट्यूबकडे बोललो म्हणजे पहिली जी व्हिडिओ केली ती जस्ट टाइमपास mm -hmm. काय कधी वाटला होता काय एवढं वरती जाईल किंवा युट्यूबमध्ये करिअरचा mm -hmm. विचार करीन पण पहिली व्हिडिओ केली ती आम्ही चाललेलो म्हणजे आमचा मित्र परिवार होता गावातला तर आम्ही चाललेलो गोव्याला गोव्याला चाललं तर पोरा बोलताना कसं शूट करायचे बंटी पाटील विनायक माली परत स्वप्नील लाने या आमच्या अगोदरपासून बन व्हिडिओ बनवायचे तर त्यांचं बघून मला असं काहीतरी आपण करायला पाहिजे तर पहिली व्हिडिओ केली आम्ही गोव्याला शूट आणि ती म्हणजे एक बोलतात ना मेमोरीज झाली मस्त वाटतं आता बघायला दीड वर्ष अगोदरची व्हिडिओ जाम भारी वाटतं ती व्हिडिओ बघायला आणि गावातले आवरा सपोर्ट केला का तेव्हा समथिंग पाच हजार व्ह्यूज झाल तर पाच हजार आम्हाला मजा आली पाच हजार व्ह्यूज झाले सगळे विचारतात का मस्त व्हिडिओ बनवतात एकदम ट्रेडिंग टॉपिक होता तो तर ती व्हिडिओ आमची जवळजवळ जो पन्नास हजार दुसरीच व्हिडिओ त्याच्यामुळं अजून म्हणजे इच्छा आली आणि गावातल्यांचा सपोर्ट होता मित्रांचा सपोर्ट होता पण सगळ्यांचा सपोर्ट भेटला त्याच्यामुळे आज युट्यूब कंटिन्यू केला मग कधी विचार नव्हता गेला की युट्यूब करील म्हणून कंटिन्यू पण मग जेव्हा तू सुरुवातीला तर एक टाइमपास म्हणून व्हिडिओ पोस्ट केलास के किंवा टाइमपास म्हणून तू एक व्हिडिओ बनवलीस पण त्याच्यानंतर जेव्हा तू व्हिडिओ बनवायला सुरुवात के केली हळूहळू व्हिडिओ बनवत गेलास मग तेव्हा तू व्हिडिओ बनवताना कोणाला असं म्हणजे असं एक आपण आपण कोणत्याही क्षेत्रात काम करतो तेव्हा आपण एक म्हणतो की हा ही माझी रोल मॉडेल आहे आणि मी हिला फॉलो करतोय किंवा मी हिच्यासारखं का काम करण्याचा प्रयत्न करेल तसा युट्यूबमध्ये आता युट्यूबर्स आणि युट्युबर्स असतात तसं युट्युबर्समध्ये तुझं कोणी आहे का रोल मॉडेल की नाही ह्याचे व्हिडिओज खरंच इंटरेस्टिंग असतात ह्याचे व्हिडिओज तसे आहेत इंटरेस्टिंग आहेत असं कोणाला तू फॉलो नाही म्हणणार पण तुला असं वाटतं का की हा बेस्ट असं मी म्हणजे माझ्या वरचे युट्युबर्स आहेत विनायक स्वप्नी लाईन आणि आता तर सगळेच युट्युबर्स जेवढे म्हणजे कुणाल पाटील साईगाकर जे पण काही युट्युबर्स आहेत ना त्यांना सगळ्यांच्या व्हिडिओ मी बघून त्यांनाच म्हणजे काही हे असे करतात ना आपल्याला पण काहीतरी म्हणजे असं करायला लागेल त्यांना चार पाच लाख कंटिन्यू बघत आहेत आपल्यानं पण बघितलं पाहिजे आपल्यानं का नाही बघत मग आपण त्यासाठी काय करायला ते कुठं काम करतात आणि आपण कुठं काम करतात मग त्याच्याकडे म्हणजे सगळ्यांचे व्हिडिओ बघून सगळ्या आगरीगोली जे आहेत हो ना युट्यूबर्स सगळ्यांचे व्हिडिओ बघून आपण म्हणजे कुठेतरी इच्छा होतं की ते असं काम करतात ना मग आपण पण करायला पाहिजे त्याही या लेवलला काम केलंय ना मग आपण पण करायला पाहिजे आणि प्रयत्न चालूच आहेत आता आगरी सैराट तर माझा त्याच विषयावरती मी येणार आहे परंतु आपण पहिलं कसं आहे आता युट्यूबर्स म्हणून तू सुरुवात केली आहे चांगलं काम करतोय त्याच्यामध्ये पण कसं आहे आग्री भाषेमध्ये खूप गोडवा आहे आणि आग्री भाषा ही लोकांना फार आवडते तर मग आगरी भाषा आगरी भाषेची परंपरा आहे ही जपण्यासाठी किंवा आगरी भाषेची जी जी काही संस्कृती आहे किंवा आगरी लोक कशी असतात त्यांचं ते व्हिडिओमधून ते दाखवत असतोस मग आगरी भाषा जपण्यासाठी आगरी भाषेचा संस्कृती जपण्यासाठी युट्यूब कसं फायद्याचं ठरत आहे म्हणजे खूपच फायद्याचं ठरत आहे कारण की आता आगरी कोली कराडी ही भाषा आहे ना कुठेतरी म्हणजे संपत चाललेली पण ते जे आता कॉमेडी व्हिडिओ स्टार्ट केला सर्व म्हणजे आता मीच नाही सर्व बाकीचे असतील ती जिवंत ठेवली म्हणजे आपल्या आता आम्ही पण कुठे गेलो ना तरी आपल्या आग्रिकोलीच भाषा वापरतो की त्या भाषेत तीच आमची मेन पॉवर आहे आम्ही त्या जर शुद्ध मराठीमध्ये जर कॉमेडी केल्या ना आमचा कोणच व्हिडिओ बघणार नाही आग्रिकोली या लँग्वेजमध्ये करतो म्हणून आमची व्हिडिओ बघतात आणि ती भाषा एकदम गोडवी आहे म्हणजे एकदम कुठं पण गेलो ना बाहेर काय बोलतात हे तुमच्या भाषेमध्ये काहीतरी बोल हे तू शुद्ध नको बोलू कोणाला फोन केला किंवा कुठे गेलो तू काहीतरी बोलून दाखव म्हणजे ती जी भाषा आहे ना ती जी बोलायची टून आहे ना तीच भारी खूप गोडवा आहे त्या भाषेमध्ये कारण नक्कीच पण मग आता तू जॉब पण करत आहेस आणि हे युट्यूबच म्हणजे तुझे अपलोड पण मग फक्त युट्यूब म्हणजे युट्यूबला ऍज अ करियर म्हणून बघतोस का की नाही मी माझा सगळा जॉब वगैरे सोडेन आणि मी फक्त युट्यूबवर फोकस करेन आणि मी त्याच्यातच पुढे कंटिन्युअस काम करेन असं काही विचार आहे का असा विचार म्हणजे जर पहिले सुरुवात केली तर युट्यूबचा काही संबंधच नव्हता फक्त मज्जा आता कुठे कुठे पुढे चाललोय तर म्हणजे असं दिसतं त्याच्यामध्ये करेल की आपण जर कंटिन्यू काम केला प्रामाणिकपणे तर कुठेतरी त्याच्यामध्ये पण करिअर आहे असं नाही की तो म्हणजे जस्ट टाइमपास आहे किंवा फालतूर असं काही नाही त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर करिअर म्हणजे एकदम भारी करिअर पर आहे पण अजूनपर्यंत तो काय विचार नाही कामाला तर जावलाच पाहिजे नोकरी नाही तो छोकरी नाही काय करते <laughs> ते पण आहे बरोबर आहे अगदी हा मुद्दा कारण की म्हणजे नोकरी पाहिजेच ना कारण की लग्नाला विचारायला गेलं की विचार नक्कीच <laughs> त्यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मग युट्यूब युट्यूब सुरू केल्यानंतर घरातल्यांनी काय असं म्हटलं का अरे काय करतोय किंवा कशाला करतोय किंवा घरातल्यांनी कधी असा विरोध केला का नाही कधी विरोध केला नाही त्यांना पण आवडतं व्हिडिओ ते पण घरातले पण बघतात घरातल्यांचा फुल सपोर्ट आहे फक्त कधी चुकलं तर सांगतात ते का तू असं नव्हतं करायला पाहिजेस तू असं करायला पाहिजेच आणि व्हिडिओ करायच्या अगोदर पण मी घरात म्हणजे मम्मी सोबत बोलतोय की मम्मी मला जर कुठल्या तर समजा गुढीपाडवची व्हिडिओ होती ती व्हिडिओला अडीच लाख प्लस गेले केलं ते व्हिडिओ करायच्या अगोदर मी मम्मीला बोललो बोललोय की मम्मी गुढीपाडव म्हणजे नक्की काय असतं आताच्या जनरेशनला काय तेवढं काय माहित नाही हा मला पण जास्त काय माहित नव्हतं मी बोललो मम्मी नक्की काय असतं तो गुढीपाडवला नक्की काय करतात मग त्याच्यावरून मी स्क्रिप्ट बनवली होती म्हणजे मम्मीने पण त्या स्क्रिप्टला हेल्प केली होती परत दिगंबर कोली काय बे इथले बेलपाड्याचे ते पण मस्त स्क्रिप्ट वगैरे लिहितात त्यांना पण सर्व माहीत आहे आम्हाला जास्त काही माहीत नाही आम्ही आताच पण ती एक संस्कृत जपायला पाहिजे म्हणून आम्ही ते व्हिडिओद्वारे दाखवतो लोकांना म्हणजे कुठेतरी संपले ना पाहिजे आता शहरात गेली लोक राहायला खिडकीतून एक एवढीशी गाडी गेली हा झाला पण तसं नसतं गुढीपाडवा ते आम्हाला संस्कृत जपायचे म्हणून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दाखवतो नक्कीच कारण कसं आहे आपण खूप पुढे जात असतो तेव्हा आपली संस्कृती कुठेतरी मागे सुटत जाते परंतु आता अमन वास्कर असतील किंवा अनेक युट्यूबर्स असतील ते कुठेतरी त्यांच्या व्हिडिओतून त्यांच्या यूट्यूबला फक्त विनोदी म्हणून किंवा कॉमेडी म्हणून नाही तर एक लोकांना वेगळ्या प्रकारची माहिती पोहोचावी अशा प्रकारची माहिती जी लोकांना माहीत नाही आहे त्या लोकांना त्या संस्कृतीची जाणीव करून देण्याचं काम करतात अमण माझा पुढचा प्रश्न असा आहे की कोणतेही आपण चांगलं काम करत असतो तेव्हा आपण एकटे आपल्यासोबत एक टीम असते तर तू तुझ्या तुझ्या टीम टीम बद्दल काय सांगशील मध्ये कोण आहे कॅमेरा कोण हँडल करत किंवा कशा प्रकारे एडिटिंग वगैरे कशी चालते टीम टीम बद्दल काय सांगशील काही लय वारे म्हणजे काय शूट असला का ते म्हणजे आजच सगळं रेडिवे असतं त्यांचा कॅमेराचा जर विषय केला तर पहिले जो स्टार्ट केला पहिले व्हिडिओला तेव्हा संकेत मात्रे त्यांनी कॅमेरा आणला त्याच्या काकांचा नंतर मग त्याचा काका विजय मात्रे म्हणून ते त्यांचा कॅमेरा असतो आपल्या प्रत्येक शूटला आणि कल्पेश दंबळे भंगारवाडा कल्पेश दामडे केळी त्याचा तर फुल सपोर्ट आतापर्यंत दोन लव संघ झाले दोन लवसंघ पूर्ण त्यानेच कॅमेरा एडिटिंग डीओ पी सगळा सगळा त्यानेच केला आणि गावातल्या पर्यंतचा पण भरपूर सपोर्ट आहे प्लस आदित्य आगलाव कोलवाडीचा आहे तो माझा प्रत्येक व्हिडिओ शूट म्हणजे डायरेक्शन डी ओपी तोच असतो माझ्या प्रत्येक आता व्हिडिओला सध्या तरी आणि अगोदर होते विजय मात्रे काका होते संकेत मात्रे असेल परत कल्पेश पण काही माझे शूट केले म्हणजे लव्ह सॉंगचे प्रोफेशनल लेवलचे तर त्यांचा सपोर्ट आहे आणि परत टीमचा पण खूप सपोर्ट आहे म्हणून सर्व चालते चांगलं एकटं तर काही करू शकत नाही कारण कसं आहे कोणतीही चांगली गोष्ट जेव्हा प्रेक्षकांच्या समोर येत असते प्रेक्षकांच्या भेटीला जेव्हा कोणतीही चांगली गोष्ट येत असते तेव्हा ते केवळ एकाचा हात नसतो नसतात अनेक हात त्याच्या मागे लागलेले असतात त्यानंतर तारा माझा प्रश्न असा आहे की अगोदर कॉमेडी व्हिडिओज केले आणि थोड्या वेळात नंतर मग अल्बम सॉंग पण मग कधी अल्बम सॉन्ग करताना कॅमेरा समोर कधी असं वाटलं का की मी हे काय करतोय किंवा मला जमलं नाहीये किंवा कुठे काही डिफिकल्टी आल्या का पहिलाच जो लव्ह सॉंग आय थिंक मी एप्रिल या मध्ये काहीतरी शूट केला होता त्या लव्ह सॉंग मध्ये मी आता बघितलं ना मी लोक काय करतोय मी मला काही जमलंच नाही म्हणजे कॉमेडी व्हिडिओ आणि लव्ह सॉन्ग खूप फरक आहे हा आता मॉडेल होती अपूर्व वाटील तिथं समजा प्रोफेशनल मॉडेल आहे तिला सर्व काही म्हणजे ती भारीच आहे हो। मी एकदम म्हणजे तिच्या समोर काय नव्हतं हो तेव्हा आता समजा मला ऍक्टिव्हिटी तेवढी पण नाही मी बोलू होते स्वतःहून पण जमते पण जो पहिला लवसन केला ना त्यामध्ये मी बरोबर नाही काम केलं असं मला वाटतं स्वतःला की मी असं नव्हतं करा पाहिजे मी असं म्हणजे तिथे कुठेतरी मी बोलतो मनात भीती असं होतं पण आता नेक्स्ट टाइम तसं नाही होणार म्हणजे अनुभवातून माणूस शिकत जात होते खरंच पण मग आता अल्बम सॉंग करणं डिफिकल्ट वाटत की कॉमेडी व्हिडिओ अरे वाँ। <laughs> वाँ। <laughs> उत्तर खूप छान दिलंय की आता काहीच डिफिकल्ट नाही वाटत चॅलेंज समोर येईल ते मी आता करेन नक्कीच खूप चांगला कॉन्फिडन्स आहे पण मग आता तुझा आता एक एक परत एक सिरीज येते वेब सिरीज ह्याची सैराट म्हणून तू म्हणजे कधी कोणी विचारही केला नसेल आपण सैराट बघितला आरची वर्षाला बघितलं परंतु आता आग्रीचं जर सैराट कसं असेल तर आगरी सैराट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ते अमन वास्कर आणणार आहे तर आपण त्याच्याबद्दल पण जाणून घेणार आहोत तू काय सांगशील आग्री सैराटची ही कल्पना तुला कशी सुचली पहिले मला ते सांग की आग्री सैराट असावं पहिले गोष्ट म्हणजे कॉमेडी व्हिडिओ करत गेलो करत राहतोय आणि करत राहील मंथली दोन तीन व्हिडिओ येतात पण कुठेतरी विचारत की काहीतरी आता मोठं करायला पाहिजे आपण म्हणजे काहीतरी मोठं करायला पाहिजे मग माझे म्हणजे जे सिनियर आहेत दिगंबर कोलिया का रवींद्र पाटील नवनीत माली चेतन पाटील जोल जोल था था। जोल जोल मा ते सर्व म्हणजे जे सिनियर आहेत ना त्यांची मी खूप रिस्पेक्ट करतो आणि त्यांचा मी सपोर्ट घेतला त्यांना जवळजवळ या आग्रि सायराट आहे ना जवळजवळ चार ते पाच महिने अगोदरच ठरलेला की असा प्लॅन करायचा आहे त्याही पण फुल सपोर्ट हा मस्त होईल कारण की ज्याला पण सांगितलं ना तो बोलला का ही आयडिया कोणाच्या डोक्यात आली नाही आणि शंभर टक्के भारीच होईल आणि जी लीड मॉडेल आहे जिने आर्चीचा रोल केलाय मोहिनी वैती तिला पण मी आता समजा मे महिना चालू आहे मी तीन महिना अगोदर सांगून ठेवलं ती गोष्ट की आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे कोणाला सांगू नको आणि फायनली त्या प्रोजेक्टला शूटला मुहूर्त लागला आणि आम्ही एक तारखेला काही शूट केला आणि आता टीजर अपलोड केला युट्यूबला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन बघा आणि तो जो आम्ही शूट केला ना अगोदर जे शूट करायचं ते कधी कधी दोन तासात पण पूर्ण शूट कम्प्लीट व्हायचा दहा पंधरा मिनिटाचा कधी ते एक दिवस जास्तीत जास्त एक दिवस पण हा पंधरा मिनिटाच्या शूटला मला चार दिवस लागले एवढं म्हणजे आम्ही प्रॉपर केलाय आणि आम्हाला करायचं होता की करायचं तर प्रॉपरच करायचा सगळा जो म्हणजे जो रियल सैराट आहे ना तसं फक्त आग्री लँग्वेज मध्ये आम्ही प्रयत्न केलाय नक्कीच तो भारी झालाय सगळ्यांचे सात एक नंबर सगळे जे कलाकार आहेत ना सगळं पण तुला ही कल्पना कशी सुचली की म्हणजे आपण कोणताही व्हिडिओ किंवा आपण एखादा नवीन काहीतरी घेऊन येतो तेव्हा आपण विचार करत असतो की कंटिन्युअस की असं करावं तसं करावं पण मग तुला असं कधी वाटलं की यार हे सैराट हे मध्ये झालं तर असं कधी वाटलं तुला जेव्हा विचार केला काहीतरी मोठा करायचा तर पहिले सायराट समोर आला म्हणजे नागराज मंजुले सरांचे जे पिक्चर आहे ना ते एकदम भारी आहेत म्हणजे ते आपण खूप वरती वरती लेवलचं गेम आहे ते आपल्याला तेवढं जमणार नाही सध्या तरी पण विचार केला की हा सायराट आहे तो अगोदरपासून कॉमेडी आहे कॉमेडी फुल कॉमेडी पिक्चर आहे तो आणि भारी पण आहे त्याला आपण अजून आपल्या भाषेमध्ये गेलो तर अजून कॉमेडी होईल आणि लोकांना मज्जा येईल बघायला आणि तो हिट पिक्चर आहेच आणि आग्री सैराट टायटल पण एकदम मला म्हणजे भारी वाटलं का, का आग्री सैराट ऐकायलाच काहीतरी भारी वाटते लोक नाव बघूनच हा तर मग आग्री सैराट करायचं करायचं मग कॅरेक्टर्स पण शोधले असं आरची पण मोहिनी ती मस्त ती कॅरेक्टर म्हणजे ऍक्टिव वगैरे एकदम भारी आहे आणि मेन होता प्रश्न तो प्रदीपचा आता आता प्रदीप बोलू म्हणजे जर कोणाला मुद्दाम बनवला तर पहिल्या पार्ट मध्ये हा पाहिला करायचा ना दुसऱ्या पार्ट मध्ये हा पाहिला करायचा मग त्यापेक्षा बोलू ओरिजनल पाहिजे ओरिजिनल असला तो कंटिन्यू सिरियल मध्ये तसंच ऍक्टिंग करी नाही तर बोलू जर डुप्लिकेट कोणाला केला तर तो पहिल्या पार्ट मध्ये इकडे करायचा दुसऱ्या पार्ट मध्ये इकडे मध्ये चांगला म्हणून ओरिजिनल मग कलव्याचा रोहित पाटील तो अगोदर पासून म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये होता खतरनाक ऍक्टिंग करतो तो जरा होता म्हणजे त्याचा पायाचा प्रॉब्लेम आहे त्याला बोलू तू का तो रेडी झाला आणि तो शूटला कलवे पेन कलव्यावरून येतो आपल्या कुंड्यावाला कॅरेक्टर्स मिळालं नंतर मग सुरुवात शूट करायची करायची मग लॉकडाऊन होता मग बरेच दिवस गेले जवळजवळ तीन चार महिने असंच गेले नंतर बोला आता होईल तर होईल शूट करायचा आणि शूट झाला सक्सेस पहिला पार्ट सक्सेस झाला त्याच्यामध्ये लोकेशनला खूप जणांनी मदत केली म्हणजे जे वरती लेवल ला ले काम करतात लोकेशन वरती येणार आहे कारण की सैराटचं जे लोकेशन आहे ते सोलापूर वगैरे त्या आहे पण तू सेम लोकेशन शोधलंयस की काय कसं काय सेम लोकेशन म्हणजे जो पहिला क्रिकेटचा ग्राउंड आहे तो आपल्याकडे मी केला मानग इथे नानोशीला गेला आवलीचा आवली मला आणि जो आरचीचा घर आहे त्या आरचीच्या घरासाठी मला एक लोकेशन सुचला म्हणजे आमच्या आवलीच्या मला एक फार्म हाऊस आहे सचिन वास्कर दादा आहेत ना आमच्या पनवेलला आमच्या त्यातले त्यांचा एक फार्म हाऊस आहे बोलो हा सेम आरचीचा घर वाटेल मग त्यांना मी कॉन्टॅक्ट केला की दादा असं असं बोल आपल्याला करायचं आता तर आपला फार्म हाऊस पाहिजे तर ते बोलले की सध्या फार्म हाऊस कोणाला ना देत नाही एक वर्षाला फार्म हाऊस बंद आहे लॉकडाऊन मला पण तुला शूट करायचं तर तू घे बोलतं पण फक्त शूटसाठी बाकी काही नाही ठीक आहे चांगली म्हणजे त्यांचा सपोर्ट मिळाला आणि तो मी आरचीचा घर डिसाईड केला क्रिकेटचा आला आरचीचा घर झाला पडशाचा घर पण झाला नंतर प्रश्न होता विहिरीचा विहिरी तर सगळीकडे आहेत पण आरचीला उभं राहायला मिळेल अशी विहीर हा अशी विहीर नव्हती कुठे मग शैलेश दादानी एक लव्ह सॉंग केला होता शैलेश पाडके त्याच्या हा बन्नी आणि शैलेश दादा त्याच्यामध्ये तो मी सीन बघितला तर तो लोकेशन मला दिसला तर मी दादाला कॉन्टॅक्ट केला शैलेश दादाला दादा हा लोकेशन कुठे आहे मला इथे शूट करायचं आहे तर त्यांनी सांगितलं की इथे ते लोकेशन आहे मग कुणाल म्हणजे इथं होता आंबिवलीचा लोकेशन होता तो आंबिवलीला एक युट्यूबर आहे माझा मित्र कुणाल पाटील त्याला मी कॉन्टॅक्ट केला बोलू ही विहीर मिळेल का तो मिळेल नव्हता आपलीच आहे मग तिथे तो विहिरीचा पण शूट झाला आणि म्हणजे तो आरचीचा घर मिळाला पहिल्या पार्टला तो मला तीन लोकेशन इम्पॉर्टंट होत्या त्याच्यानंतर प्रश्न आला घोड्याचा आता घोडा पाहिजे घोडा पाहिजे याच्या महिन्यात दररोज लागणार सगळं घोरं लागणार ना आता घोडाच भेटत नव्हता लास्टला असं वाटतं का गारो म्हणून का काय पण <laughs> काय बोल चांगला नाही दिसणार मग घोडा घोडा मग मला एका माझ्या मित्राने सांगितलं की धाकटुजीला आहे घोडा प्रशांत दादाचा घोडा आहे त्याला कॉन्टॅक्ट केला प्रशांत दादाला दादा बोलू असा विषय अमन वास्कर त्याही ओळखला मला ती बोलले का हा बिंदाश आहे तुला कधी पाहिजे सांग तर मी बोल मला संडेला पाहिजे तर संडेला त्यांनी एक लग्न होता तर ते बोलले का ठीक आहे तू संडे संध्याकाळी मी लग्न झालं का लगेच येतो मी संध्याला गेलो ना त्याही म्हणजे तो घोडा म्हणजे त्याही अवेलेबल केला त्यांचा घोडा अच्छा मग अशा प्रकारे जमवा जमी म्हणजे मेहनत तर भरपूर केले पण मग येते कधी प्रेक्षकांच्या भेटीला तू आता त्याचा टीजर तर अपलोड केला टीझर तर आम्ही बघितला आणि तो आम्हाला खूप आवडला आणि आम्ही आता वाट बघतोय की ते सिरीज कधी येत्या प्रेक्षकांच्या भेटीला येते मग तो आता म्हणजे आज रात्री आठ वाजता येईल आज रात्री आठ वाजता तुम्हाला बघायला मिळेल आग्री सैराट आपले अमनोस्कर ऑफिशियल युट्यूब चॅनलला सगळ्यांची मेहनत आहे म्हणजे आपल्या आग्रीकुली सर्व लोकांची मेहनत आहे यामध्ये तर तुम्ही सपोर्ट करा जसा आतापर्यंत केला तसाच प्रेम कायम असू द्या नक्कीच माझा पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे अमन की आ, एक यूट्यूबर म्हणून सुरुवात केल्यानंतर तुला असं कधी वाटलं का कारण की आता आताचं हे जे जग आहे किंवा आता आपण म्हणू शकतो खूप कॉम्पिटिशन वाढली आहे प्रचंड म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जा युट्यूबर जरी आपण युट्यूब खोललं तर अनेक अनेक युट्युबर्स येतात अनेक व्हिडिओज येतात मग तुला असं एवढे चांगले चांगले व्हिडिओज बनवत असताना कधी असं मनात वाटलं का की बापरे आपण कुठे कमी पडतोय का किंवा अजून आपल्याला चांगलं करायचंय तर मग हे एवढे सगळे युट्युबर्स आहेत आणि त्याच्यातून आपल्याला नाव कुठेतरी कमवायचंय त्याच्यातून लोकांच्या आवडीस उतरायचंय लोकांच्या पसंतीस उतरायचंय मग त्यावेळेला तुझी सिच्युएशन किंवा असे काही प्रसंग आलेत का किंवा असं वाटलं का तुला असं तर सतत वाटत पण आपल्या आयुष्यात एक गोष्ट असे असते की जी आपल्याला हवी असते आणि ती कधीच मिळत नाही ती गोष्ट शोधता सुद्धा आपलं आयुष्य म्हणजे आयुष्य संपत चाललं असतो म्हणून ती गोष्ट मिळत नाही नंतर जेव्हा वेळ निघून जाते आयुष्य संपत तेव्हा कळतं की ही गोष्ट तर आपल्याच कडे होती तरी आपण शोधतो ती गोष्ट म्हणजे समाधान माणसाने म्हणजे समाधान राहिलं पाहिजे आता मला एक लाख दोन लाख चार लाख पाच लाख एक मिलियन पण व्ह्यूज आलेत बस झाले ना अजून काय पाहिजे तर म्हणजे पुढचं जर व्ह्यूज पाहिजेत ना लोक मुद्दा म्हणून थोडी बघणार आहेत का आपण काहीतरी चांगलं करू तेव्हाच ते, ते बघतील हा म्हणजे आपण काय पण करणार आणि मला एक वन मिलियन व्ह्यूज पाहिजे तर नाही मिळणार म्हणून मग त्या गोष्टीवर रडत राहण्यापेक्षा मेहनत केलेली चांगली म्हणून मी म्हणजे अजून नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवलचा लेवल काम करण्याचा प्रयत्न करते आता आगरी सैराट तर म्हणजे जाम मेहनत घेतली का म्हणजे अपेक्षा आहेत की कुठेतरी आपल्याला पुढे जायचंय कुठेतरी पुढे जायचं म्हणून तो मी पाऊल उचललाय आणि नक्कीच मी जोपर्यंत मला यश मिळत नाही तोपर्यंत मी मेहनत करीत राहील नक्कीच कारण की आता खूप चांगली गोष्ट सांगितली की कसं आहे की एखाद्या गोष्टीची हाव करण्यापेक्षा ती गोष्ट जर आपल्याला मिळवायची आहे ती गोष्ट जर आपल्याला साध्य करायची आहे तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण मेहनत करणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर तुला आता थोड्या सगळ्या प्रश्न विचारते तुला आगरी युट्यूबर्स मधला सगळ्यात जास्त कोण आवडतं काय भाई विनकड मला <laughs> <laughs> विनायक माळी नक्कीच विनायक माळीचं तर मग मा तुला त्याच्या व्हिडिओमध्ये काय असतं म्हणजे स्पेशालिटी काय आवडते तुला विनायक सुंदर <laughs> चेहरा <laughs> तो तो मला नक्कीच मग आमच्या प्रेक्षकांसाठी काही एखादा का डायलॉग वगैरे तुमच्या अशा गोड आगरी भाषेमधला जर ऐकवलं तर बरं होईल आता माझा डायलॉग बोलला तर एकूच फेमस आहे कुत्र्या कुत्र्याचा हा म्हणजे आयुष्यात कोणला कमी समजू नका कारण की तो कुत्रा त्याला काय को कोण पण डगडक्यामध्ये मारते लातपूर ते पण ते बिचारीनी त्याच्या नावापासून माझा माझी ओळख झाली म्हणून आयुष्यात कोणाला गावा कमी नाही समजलं म्हणजे आपण मी तुम्हाला सांगताय तो माझा फेमस डायलॉग कुत्र्या हे माझा फेमस डायलॉग म्हणजे कुठं पण घे मी लाईव्ह वगैरे आलो ना कमेंट तेच दादा कुत्र्या बोल दादा कुत्र्या बोल काय बोल असा नक्कीच खूप छान कारण की कसं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा एक वेळ येतो किंवा एखादी एक, एक पिकअप लाईन भेटते आणि त्याच्यामुळे आपण नक्कीच होत असतो मुलाखतीच्या शेवटी वेळताना माझा प्रश्न असा आहे की आम्हाला अशी माहिती मिळाली की तू आ, या युट्यूबमधून जे काही इन्कम होतं त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तू अनेक असंख्य लोकांना मदतही केलेली आहेस असे uh, 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 फार कमी लोकं असतात जे आपल्याला मिळणाऱ्या आपल्याला जे काही मिळत आहे म्हणजे आपण समाजाचं देणं लागतो आणि फार कमी लोक असतात की ते त्याचा वापर करतात किंवा समाजातील गोरगरीब गरजू लोकांना मदत करत असतात परंतु अमन वास्करचं वय अवघ एकोणीस आहे आणि या एकोणीसाव्या वयामध्ये चांगल्या युट्यूबर बनून जे काही त्याला त्याच्यातून मानधन मिळते आहे किंवा जे काही मिळत आहे त्याच्यातून तो गरीब आणि गोर गोरगरीब लोकांना मदतसुद्धा करत आहे तर अमन एवढ्या लहान वयामध्ये हे सगळं हे सगळं सुचणं हे काय तू या ह्याबद्दल काय सांगशील ते म्हणजे हो ना मागच्या वर्षी लॉकडाऊन लागला होता आपण बोलतो ना आपली जी मोठी म्हणजे आपल्या समोरचे लोक जे करतात एक प्रकारचे संस्कार त्यांचं बघून आपण काहीतरी करतो मग आता आम्ही जर समजा कुठं अन्नदान केला ती व्हिडिओ आम्ही शेअर केली तर अगोदर काही लोक काय बोलतात की फक्त दिखाव्यासाठी करतात पण जर कुठल्या तरी मोठ्या माणसाने कुठं अन्नदान केला आणि त्यांनी व्हिडिओ शेअर केली ती व्हिडिओ आम्ही बघितली म्हणून आमची इच्छा आली करायची आणि आम आम्ही जर कुर्ती व्हिडिओ म्हणजे अन्नदान केला आणि व्हिडिओ शेअर केली कधी आम्हाला शो अप नसतं करायचा फक्त एक म्हणजे लोकांना संदेश सगळं तुम्ही पण काय करू शकता आणि अन्नदान करायला काय पैशाने शेट असून काही नाही मनाने श्रीमंत लागतं पैशाने सेट काय तर कितीतरी घरी पडलेत सध्या मग आम्ही म्हणजे आम्हाला पहिलीच इन्कम आली होती मागच्या वर्षी तेव्हा लॉकडाऊन पण होता आणि सर्वजण म्हणजे गावातले पण जे मोठे मोठे लोक आहेत ना ते सर्वांना मदत करत होते कारण की लॉकडाऊन होता अन्नदान चालू होता तर आम्हाला पण ते दिसत होतं डोळ्यासमोर म्हणून आम्हाला डोक्यात सुचलं की आम्ही पण काहीतरी केलं पाहिजे त्यावेळी आम्ही माझी टीम आणि मी तब्बल तीनशे ते चारशे लोकांना अन्नदान केलं होतं मोफत मध्ये अन्नदान केला होता आणि परत मग नंतर एक म्हणजे रस्त्यावर पण असतात ना त्यांना पण आम्ही अन्नदान केला होता आणि माझ्या वाढदिवसाला जानेवारी मध्ये माझा बर्थडे असतो तेव्हा पण वृद्ध आश्रम मध्ये अन्नदान अनाथ आश्रम मध्ये परत असते अन्नदान आम्ही देखील नक्कीच कारण कसं आहे केवळ एकोणीसाव्या वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुचणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खरच खूप मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्यांचे ब्लेसिंग्स या आशीर्वाद तुला ब्लेसिंग आणि तू खूप मोठी प्रगती अशी आमची सुद्धा अशा शुभेच्छा आहे तुला मुलाखतीच्या शेवटीला हा प्रश्न असा आहे की माझा की अजून काय अचीव आहे म्हणजे आता तू जॉब तर करतच आहेस पण त्यासोबत तू युट्यूबमध्ये आता खूप चांगली प्रगती करतोय डे बाय डे तुझे सबस्क्रायबर्स खूप चांगले वाढत चाललेले आहेत पण मग अशी कोणती गोष्ट राहिली आहे का की मला ते अचीव्ह करायचे असे असे कोणते गोल्स आहेत की ते मला ते तुला साध्य करायचे त्या गोष्टी त्या गोष्टींचा विचार केला गेला तर ते आयुष्य काही म्हणजे कुठून कुठे गेलं तरी काही ना काही कमी जातात सध्या जे आहे ना ते माझ्यासाठी भरपूर आहे आणि मी काम करत राहील काम करत राहील मला म्हणजे लोकांचा प्रेम आहेच आणि तो तो त्यांचा पण प्रेम कायम राहील त्यात काय शंकाच नाही कारण की आपण म्हणजे वाईट काम नाही चांगलंच काम करतोय आपण एक समाजाला संदेश देतो आणि हा एक मेन प्रश्न म्हणजे कॉमेडी व्हिडिओमध्ये आम्ही असं दाखवतो की बायकोने आज मला उपाशी ठेवला म्हणजे काय आमचं कॉमेडी पण तेच फक्त कॉमेडीसाठी असतात सदर व्हिडिओ पूर्णपणे काल्पने त्याचा काही समाजाशी संबंध नसतो फक्त कुठेतरी आम्ही एक आमची भाषा आमची लँग्वेज होतो आमचा आगरी कोली कराडी समाज आहे त्याला आम्ही जिवंत होतोय हा त्याचाच प्रयत्न आहे आणि ज्या व्हिडीओ येतात सगळ्या कॉमेडीसाठी असतात फक्त आम्ही होतो तुमचं मनोरंजन करतो आणि काही पण हो ज्या काही गोष्टी असतात ज्या समाजाने म्हणजे ज्या लोकांनी घेतल्या पाहिजेत आम्ही ते एक म्हणजे दोन्ही गोष्टी करतो एक कॉमेडी पण करतो आणि कुठेतरी समाजाला काहीतरी एक गोष्ट नक्कीच खूप छान वाटलं आज अमण आपल्यासोबत अमण व्यासकरा स्टुडिओमध्ये होते त्यांनी त्यांच्या आताच एकोणचाळीस हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि कुठेतरी एक आगरी समाज जो आहे आगरी कोळी कराडी जो समाज आहे ती जी भाषा आहे त्यांची संस्कृती आहे ते जपण्याचं काम हे यांच्या व्हिडिओमधून सतत करत असतात आणि ते लोकांच्या प्रेक्षकातसुद्धा उत प्रेक्षकांना ते त्यांच्या पसंतीतसुद्धा उतरत आहेत त्यामुळे अमन तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तू आज आमच्या स्टुडिओमध्ये आलास आमच्यासोबत एवढा दिल खुलास म्हणसोक्त गप्पा मारलास त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुझं दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजच्या माध्यमातून आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांचं सुद्धा पुन्हा एकदा आभार मानते आणि मी इथेच थांबते तुम्ही पाहत राहा दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज गप्पांच्या गावा धन्यवाद दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा